आता दादांकडे जर विरोधी पक्ष नेता म्हणून ते पद असेल आणि परत एकदा जर पार्टीचं एखादं पद मिळालं असतं तर मग कुठं ना कुठंतरी अन्याय झाला असता. की जेव्हा एखादा व्यक्ती मंत्री असतो आणि मंत्री असतानाच जर पार्टीचं एखादं पद त्यांच्याकडे असेल तर राज्यावर तरी अन्याय होईल नाही तर पार्टीवर तरी अन्याय होत असतो. तसंच आता दादांकडे जर विरोधी पक्ष नेता म्हणून ते पद असेल आणि परत एकदा जर पार्टीचं एखादं पद मिळालं असतं तर मग कुठं ना कुठंतरी अन्याय झाला असता. आज महाराष्ट्रातल्या तमाम सामान्य लोकांचे प्रश्न हे दादा मांडतात, विरोधी पक्ष म्हणून मांडतात, त्यांचंही पद हे अतिशय महत्वपूर्ण संविधानिक पद आहे.